देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात देश विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मान उंचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी महाजन संपर्क अभियानांतर्गत रविवारी संयुक्त मोर्चा संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार महेश बालदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अतुल कळसेकर, सतीश निकम, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीरंग पटवर्धन, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, योगिता घरत, शिल्पा म्हात्रे, प्रतिभा भोईर, जसिम गॅस यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान वर्षा प्रेमकुमार घरत यांची उरण तालुका सरचिटणीसपदी आणि समिता ठाकूर यांची जासई जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदे यांनी वर्षा प्रेमकुमार घरत आणि समिता ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यांच्या नेतृत्वाखाली या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये जिथे भारतीय जनता पार्टी रुजायला वाढायला अनेक पद्धतीची आव्हाने आहेत, अनेक पद्धतीच्या अडचणी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं टीका टिप्पणी ही सातत्यानं त्यांच्यावरती होत राहते. म्हणजे जेव्हा महेश बालदी 2014 साली निवडणुकीला उभे होते त्यावेळेला त्यांच्यावर जितकी टीका झाली नसेल तितकी टीका 2019 साली त्यांच्यावरती केली गेली. अर्थात त्यावेळेला ते अपक्ष म्हणून निवडणूक लढत होते, पण शिवसेनेचे उमेदवार, शेका पक्षाचे उमेदवार महेश बालदींच्यावरती सातत्याने टीका करत होते. शिवसेनेचे उमेदवार म्हणजे आमदारच होता होतो. 5 वर्षामध्ये दुर्दैवानं त्या आमदारांनी त्यावेळेला काहीच कामं केली नाही, सत्ता हातात आहे, 5 वर्षामध्ये ते लोकांच्यासाठी काम करू शकत नाही. 2014 साली महेश बालदी पराभूत झाले, 15 दिवसात निवडणूक लढवायला लागली असे त्यांना आदल्या दिवशी सांगितलं. उद्या जाऊन फॉर्म भरायचं आणि फॉर्म भरायची वेळ आली, फॉर्म भरला, 15 दिवसांनी मतदान आणि त्यामुळे योग्य पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचायला वेळ नव्हता, ना तशा पद्धतीची मशिनरी ही उभी राहिलेली होती. पण त्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान दिलेलं नाही अशा मतदारांपर्यंत आमदार महेश बालदी पोहोचले आणि केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवल्या. आणि त्यावेळेला शिवसेना टीका करत होती, शेका पक्षाचे आमदार खरं तर त्यांनी कर्नाळा बँकेचा इतका मोठा भ्रष्टाचार केला की तो केलेला भ्रष्टाचार हा सर्वसामान्य जनतेला दिसत होता पण विश्वास बसत नव्हता, असं वाटत होतं की नाही नाही असं खरंच केलं असेल का, 4 वेळेला आमदार राहिले ते असं कसं लोकांची फसवणूक करतील. आणि मग लोक सांगायची की हे फसवू शकत नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी घडू शकत नाही. विवेक पाटील तर आमच्यावरतीच आरोप करत होते की हे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूरांचं षडयंत्र आहे, त्यांनी भूम उठवली आणि म्हणून आम्हाला पैशाची टंचाई झाली, नाहीतर आम्ही तर लोकांचे पैसे कधीच परत देऊन टाकले असते असं विवेक पाटील सांगत होते. विवेक पाटलाचे कार्यकर्ते बॅनर लावत होते, आता पण लागले, बघत बघत आला असाल. राजाच राजपण, कालपण, आजपण आणि उद्यापण आणि 19 जूनला त्यांचा वाढदिवस याचे बॅनर अतुलजी हे शहरामध्ये पण तुम्ही बघाल लागलेले आहे की राजाच राजपण, कालपण, आजपण, उद्यापण. विवेक पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कुठे आहे तुरुंगात. कधीपासून 2 वर्ष झाली, 15 जून, 15 जूनला दोन तो पण वाढदिवस सेलिब्रेट करायला पाहिजे होता, तर 2 वर्ष गेल्या 15 जूनला परवाच्या ही त्यांना तुरुंगात जाऊन झालेली आहे. पण या ठिकाणी कार्यकर्ते हे त्यांचे कार्यकर्ते हे त्यांचा बडे जाव
अध्यापन मिळवतात आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. आज स्थिती अशी आहे की हे जे त्यांचे कार्यकर्ते जे बडेगाव करतात त्या कार्यकर्त्यांचे आणि बहुसंख्या शेका पक्षाच्याच कार्यकर्त्यांचे सगळे पैसे हे कर्नाळा बँकेमध्ये वेग पाटलांनी आग्रह करून करून ते त्या ठिकाणी जमा करायला लावले. हे तुमच्या त्या गावातल्या तुमच्या त्या पाटलाला 12.5% पैसे आहेत, त्याला सांग त्याला घेऊन ये. आणि त्याला घेऊन यायला सांगायचं त्याचे पैसे डिपॉझिट बँकेमध्ये ठेवायला लावायचं. कोणा तरी सांगायचं तुझ्या त्या सासऱ्याला पैसे आले सांग एफडी काढायला. आणि त्यांनी सांगायचं साहेब जाऊ एफडी टाका म्हणून. ज्ञानेश्वर सर अशा पद्धतीनं आग्रह करून करून या मंडळींनी त्या ठिकाणी पैसे बँकेमध्ये भरायला लावले आणि अशा पद्धतीनं भरायला लावलेले पैसे हे आज या ठिकाणी लोकांना अजूनही मिळू शकले नसते जर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारने या अशा पद्धतीच्या सहकारी बँकांचे जे घोटाळे होतात त्या घोटाळ्यांमधले पैसे हे परत त्याची जबाबदारी इन्शुरन्स कॉर्पोरेशनवर टाकली नसती तर. आणि म्हणून आज कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना 5 लाखाच्या आतल्या ठेवी जर मिळाल्या असतील तर ती या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देण आहे. त्यांनी हे पैसे दिलेले आहेत आणि शेका पक्षाचे कार्यकर्ते मिळवतात आम्ही पैसे दिले. पण मला एक सांगायचं की या सर्व मोर्चांचं या सर्व गोष्टींचं तुम्ही जर मोदींनी काय केलं हे समाजाला सांगायचंय हेच मोदी ऍट 9 आहे. आणि ते सांगताना हे जे सर्व सांगतायत की 20% मतं ही मोदींनी दिली आहेत मोदींची स्वतःची आहेत याचं कोणाच्याही मनामध्ये मला नाही टीव्हीवर अँकरिंग करणाऱ्याला नाही आहे आणि विरोधकालाही नाही की ही 20-25% लोक. पण मोदींनी तुमच्याकरता काय केलं हे सांगायची गरज तर आपल्याला आहे. पत्रक प्रत्येक जण वाचतोच अशातला भाग नाही पण सांगितलेलं ऐकतो हे अनेकांना माहिती आहे. म्हणजे पत्रक दिल्यानंतर वाचणाऱ्यांपेक्षा सांगितलेलं ऐकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि जर आपण आपल्या गावामध्ये ही चर्चा घडवून आणली तर निश्चित विरोधकही एक वेळा मदत करेल की या देशाचं नाव साता समुद्रापलीकडे पूर्ण जगामध्ये ज्या माणसांनी उज्ज्वल केलं ज्यांना सगळ्यांना भारत देश माहिती करून दिला त्या पंतप्रधानांचं नाव नरेंद्र मोदी आहे याच्यात शंका नाही. करोना काळामध्ये पूर्ण जग वंचित असताना सगळ्यांना गोरगरिबांना गेल्या महिन्यापर्यंत रेशन देणारे हे नरेंद्र मोदी आहेत. त्याच्यानंतर वैद्यकीय सेवा त्या काळामध्ये पूर्ण देशाची कोठारं खोलून देणारे 20 लाख कोटीचं पॅकेज देणारे नरेंद्र मोदी आहेत. आणखीन एक की श्रीमंत असो गरीब असो कोणाला शौचालय मिळालं कोणाला उज्ज्वलाचा गॅस मिळाला कोणाला महिलांना 50% सूट मिळाली हे सर्व नंतर असलं तरी श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाला नरेंद्र मोदींनी मदत केलेली आहे. कारण प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये करोनाच्या त्या 2 लशी आहेत त्या मोफत देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं त्याच्यामुळे तो तुम्हाला मत देणार आहे. फक्त आत्मविस्मृत समाजाचं नेतृत्व आपण करत असतो आणि त्याला जर दरवेळेला तुम्ही सांगितलं नाही तर त्याला ते हॅमरिंग करावं लागतं. कारण कसं आहे की विरोधक त्यांच्याकडे अजेंडा नाही पंतप्रधान पदाला चेहरा नाही असं असताना ते निवडणूक लढणार आहेत. आत्तापासून त्यांच्याकडे भांडणं आहेत पण ते भांडतील ते विरोधात जातील त्यांच्या ती मतं विस्कटतील म्हणून आम्ही जिंकून येऊ अशातलं न करता आपलीच मतं वोट बँक एवढी मोठी ठेवली पाहिजे की आपण त्याच्यापासून जिंकून येऊ.